नमस्कार सर्व इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता दहावीमध्ये पा झालेला आहात. कोविडच्या काळामध्येही आपण एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळांनी पण आपला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण एक खूप चांगल्या पद्धतीने एक क्वालिटी एज्युकेशन कडे जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. करेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, मला फक्त या ठिकाणी एकच असं आपल्याला या ठिकाणी बघायचं, आपल्याला सीईटी सीईटी बाबत बऱ्याच विद्यार्थी मित्रांना, पालकांना, समाज मनामध्ये अनेक गोंधळाचं आणि एक कन्फ्युजिंग प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पहिला प्रश्न असा आहे पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, की मी सीईटी का द्यावी. द फर्स्ट पार्ट, की मी सीईटी का द्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट, की मला जर सीईटी न देता माझा 11वीचा प्रवेश होतोय तर मग मला सीईटीची आवश्यकता नाहीये. अशा पद्धतीने बऱ्याच शंका विद्यार्थ्यांना येत आहेत आणि शंका योग्य पण आहेत. तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत. तर आपल्याला जर कोणाला काही शंका असेल तर आपण या ठिकाणी मला चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतात. त्यापूर्वी मी आपल्याला काही पत्रांची या ठिकाणी माहिती देणार आहे, की ती टेक्निकल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. सो पहिली टेक्निकल इन्फॉर्मेशन अशी आहे मित्रांनो, शासनाने लक्षात ठेवा, मी तुम्हाला माझं सांगते तुम्हाला, जे जे त्या ठिकाणी आपण बोलणार आहोत आपण पत्रांप्रमाणे बोलणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर शासनाने एक निर्णय दिला 24 जून 2021, हे जे आपण ग्रुपवर पत्र टाकलंय विद्यार्थी मित्रांनो, 24 जून 2021 रोजी शासनाने पत्र काढलं की 2021-22 इयत्ता 11वी प्रवेशा संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी बाबत. सो हे जे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्ही 24 जूनचं पत्र व्यवस्थितपणे वाचन केलं, की जे आपण ग्रुपवर किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवर माहिती झालं असेल, तर या ग्रुपवरील या सर्व माहितीवरून तुम्हाला अनेक शंका तुमच्या दूर होणार आहे. त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे की इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी तुम्हाला सीईटी द्यायची आहे. सीईटी ही बंधनकारक नाहीये, पहिला प्रश्न. हा, सीईटी अजिबात बंधनकारक नाहीये. दुसरा प्रश्न, सीईटी ही प्रत्येक 11वीच्या प्रवेशासाठी तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आवश्यक आहे. सीईटी आपल्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना, सीईटी स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क अजिबात नाहीये. लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला पॉइंट सांगतोय ते म्हणजे आपले महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जेवढे विद्यार्थी सीईटीची परीक्षा देतील त्यांना अजिबात कोणत्याच प्रकारचं शुल्क, परीक्षा शुल्क लागणार नाहीये. आणि या संदर्भामध्ये नोटिफिकेशन आलं मित्रांनो, तेव्हा त्या पत्रामध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, की इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवा, सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे, लक्षात ठेवा, सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना प्रवेश द्यायचे, लक्षात ठेवा. ओके, गौरव सोनारे, सर मी फॉर्म भरला पण स्क्रीनशॉट काढला नाही. अजिबात काही हरकत नाहीये, स्क्रीनशॉट असो की नसो, यू आर रजिस्टर्ड देअर, नो प्रॉब्लेम. आपल्या स्कूलच्या पोर्टलवरती माहिती येणारच आहे. आणि अद्यापही ते गोंधळाचं वातावरण आहे, अद्यापही सीईटीच्या बाबतीची जी वेबसाईट आहे ती हँग झालेली आहे, त्यामुळे तुम्ही याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका. पुढच्या बघा, या ठिकाणी या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की इयत्ता 11वीला प्रवेश देताना, म्हणजे मग परत प्रश्न असा आहे की आर्ट्स की सायन्स की कॉमर्स असं नाही या ठिकाणी विषय मित्रांनो. तुम्ही आर्ट्सला ऍडमिशन घ्या, सायन्सला ऍडमिशन घ्या किंवा कॉमर्सला ऍडमिशन घ्या, जिथेही तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल इयत्ता 11वीला ऍडमिशन घेताना सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचा पहिले विचार केला जाणार आहे. आता यावर्षी काय झालं विद्यार्थी मित्रांनो, 100% लागल्यामुळे इयत्ता 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच मागच्या वर्षापेक्षा जास्त असेल. त्याच्यामुळे मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट निर्माण होणार आहे. ह्या मेरिट आणि वेटिंग लिस्ट निर्माण करताना ज्या विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे ते पहिले सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे, हे आपण अजिबात विसरू नका मित्रांनो. हीच पहिल्यांदा सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. आणि मग जर जागा खाली राहिल्या तर त्याच्या नंतर मग तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही. मग आपण समजा काही विद्यार्थी म्हणतील की मी अजिबात सीईटी देणार, काही विद्यार्थी म्हणतील मी सीईटी देईल. आता सीईटी दिलेले आहे तर तुमच्या पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल, आणि सीईटी दिली नसेल तर तुमच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव विचारात घेतलं जाईल. ओके, दुसरा प्रश्न आलेला आहे की सर सीईटीचा फॉर्म कसा भरायचा. सीईटीचा फॉर्म आतापर्यंत दिलेल्या माहितीप्रमाणे अतिशय सोपा आहे. सीईटीचा फॉर्म भरणं आपल्या मोबाईलवरून पण शक्य आहे,
परंतु मित्रांनो अद्याप ती वेबसाईट बंद असल्यामुळे परिस्थितीमध्ये आपण आता सीईटीचा फॉर्म भरता येणार नाहीये. 26 तारीख मुदत दिली होती शासनाने बोर्डाने, परंतु 26 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं अद्यापही वेबसाईट सुरू नसल्यामुळे ही जी मुदत आहे ती वाढणार आहे हे 100% सत्य आहे. त्याच्यामुळे आपण अजिबात अंतिम मुदतीची कोणतंही टेन्शन घेऊ नये. पुढच्या काही प्रश्न असेल तर आपण चॅट बॉक्स मध्ये पाठवू शकतात. तर त्या दरम्यान तुम्हाला सांगेल की सीटी ही फक्त 11वी सायन्स साठी आहे हा समज दूर करा. 11वी 800 विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने प्रवेश दिले जाणार आहेत. 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने पहिले विचारात घेत येणार आहे. आणि 11वी सायन्सला सुद्धा ऍडमिशन घेताना सुद्धा सेम तशाच पद्धतीचा पॅटर्न या ठिकाणी राबवला जाणार. सो मित्रांनो नीट लक्षात ठेवा की इथं तुम्हाला सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना पहिले ऍडमिशन, नंतर मग जागा जर खाली राहिल्या तर मग उरलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन, असं या जो शासन निर्णय आहे मित्रांनो या ठिकाणी जो मी तुम्हाला सांगितला की दिनांक 24 जून 2021 त्या निर्णयाप्रमाणे हे सर्व या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा आयटी या किंवा इतर ठिकाणी ज्यांना ऍडमिशन घ्यायचे ना त्यांना अजिबात सीईटीची गरज नाही. फक्त आणि फक्त इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी सीईटीची आवश्यकता आहे हे पहिले आपण या ठिकाणी नोट करा. सो 24 जून नंतर मित्रांनो तुम्हाला पुढे एक पत्र आलं मित्रांनो, बोर्डाने एक पत्र दिलं. तर त्या पत्रामध्ये त्यांनी ते क्लिअर लक्षात ठेवा. तर हे जे 24 जूनचं पत्र आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 100 गुणाचे एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन होणार आहे. OMR सेट दिलं जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. परीक्षेची डेट सुद्धा तुम्हाला सांगितली गेली होती, पण आता ज्या अडचणी आलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या डेट सुद्धा पुढे एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. तर ज्या पद्धतीने पुढचे निर्णय होतील ते तुम्हाला वारंवार या ठिकाणी अपडेट दिले जाणार आहे. सो या सीईटी मध्ये या ठिकाणी आपल्याला जी 100 गुणांचे सीईटी होणार आहे त्याच्यामध्ये 25 गुण इंग्रजीचे असतील, 25 गुण विज्ञानाचे असतील, 25 गुण गणिताचे असतील आणि 25 गुण हे समाजशास्त्राचे असतील. म्हणजे 25 25 25 आणि 25 असे 100 प्रश्न, प्रत्येकी 1 गुणाचा, असे 100 गुणांचा 100 प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत. परत सांगतो, इंग्रजीला 25 गुण, गणिताला 25 गुण, विज्ञानाला 25 गुण आणि समाजशास्त्राला 25 गुण. समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र असे तिघांना 25 गुण. ओके सर, लिंक कधी सुरू होईल? तर लिंक सुरू होण्याबद्दल अद्यापही कोणतेही अपडेट्स आले नाहीयेत. जशी का लिंक सुरू होईल मी आपल्याला अपडेट्स देणार आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की लिंक भरणं सुरू झालेलं आहे, आपण आपल्या मोबाईलवरून लिंक भरू शकता. ओके पुढचा प्रश्न असा आहे की मराठी सब्जेक्ट आहे का? नाही. मी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो, सीईटी साठी फक्त 4 सब्जेक्टचा विचार घेतला गेला आहे. इंग्लिश, मॅथ्स, सायन्स अँड सोशल सायन्स या 4 सब्जेक्टचा या ठिकाणी विचार केला गेलेला आहे. आलं लक्षात? परत सांगतो, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स अँड सोशल सायन्स, प्रत्येकी 25 गुणांचे 25 25 प्रश्न, असे 100 प्रश्न एक पेपर होणार आहे. 2 तासाचा पेपर होणार आहे. 11 ते 1 मध्ये पेपर होणार आहे आणि या पेपरला तुम्हाला मल्टिपल चॉईस राहणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि राज्य मंडळ म्हणजे आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अजिबात कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. तुम्हाला फक्त फॉर्म भरते, इव्हन तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी येऊन जाते आणि ती माहिती आल्यानंतर तुम्हाला फक्त टाकायचं असतं तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा तालुका आणि जिल्हा. तालुका आणि जिल्हा कशासाठी विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला ज्या केंद्रावर जॉईन करणार आहे त्या केंद्रासाठी तुमचा तालुका आणि जिल्हा या ठिकाणी ते कन्फर्म करतील आणि तुम्हाला योग्य केंद्रावर त्या ठिकाणी जोडणी करतील. मला असं वाटतं की या ठिकाणी त्याच्यानंतर बोर्डाने पत्र काढलं होतं विद्यार्थी मित्रांनो, ते होतं बोर्डाचं पत्र 12 जुलै 2021 बोर्डाचं पत्र आहे. त्या पत्राप्रमाणे त्या ठिकाणी अतिशय सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. वेबसाईट कोणती राहणार आहे ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. परीक्षेचा 100 गुणांचा एकच पेपर होणार आहे, एकच प्रश्नपत्रिका असेल व परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल. ही सर्व प्रश्नपत्रिका 8 माध्यमातून उपलब्ध होईल. माध्यम निवडताना खूप महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की जे विद्यार्थी सेमी इंग्लिश माध्यमाचे आहेत त्यांनी पहिल्यांदा सेमी इंग्लिश माध्यम निवडायचं. माध्यम खूप महत्वाचं आहे. सेमी इंग्लिश माध्यम निवडायचं आहे. सेमी इंग्लिश माध्यम निवडल्यानंतर परत तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जाईल की तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्रासाठी कोणती लँग्वेज तुम्हाला पाहिजे आहे. मग तेव्हा तुम्ही जर इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राला तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला मराठी त्या ठिकाणी निवडायचं आहे. सो पहिल्यांदा सेमी इंग्लिश निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी लगेच तिथं मराठी मीडियम निवडायचं आहे. म्हणजे तुम्हाला इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न मराठीतून येतील आणि तुम्हाला सोनं सोपं जाणार आहे. सो हे पण खूप महत्वाचं आहे. आणि आता
त्या ठिकाणी 25-25 गुणांचे जे प्रश्नांतर बघा, जे इतर माध्यम आहे, तुम्हाला माध्यमाबद्दल सांगितलं मित्रांनो, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही त्या ठिकाणी माहिती देऊ शकता कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. मराठी माध्यम आणि सेमी माध्यमच्या मुलांनी पहिले सेमी इंग्लिश नंतर मराठी निवडायचं आहे, आणि प्युअरली मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी पहिलं पण माध्यम मराठी निवडायचं, नंतरचं पण माध्यम मराठी निवडायचं आहे. अलग अलग माध्यमाबद्दल मी बोलतोय, परत रिपीट करतो, ज्या विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान मराठी मीडियम मधून शिकले त्यांनी दोन्ही मीडियम मार्क निवडायचे. जे विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान सेमी इंग्लिश माध्यमातून निवडले त्यांनी पहिल्यांदा सेमी इंग्लिश माध्यम निवडून नंतर मराठी माध्यम निवडायचे. आणि जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे असतील त्यांनी सर्व ठिकाणी इंग्रजी माध्यम निवडायचे, म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही. सो माध्यम खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे गेल्यावर इथं जे या ठिकाणी पत्र तुम्हाला सांगितलं गेलं होतं की त्या पत्राप्रमाणे जे बघा बोल 10 जुलैला जे पत्र काढलं होतं मित्रांनो, त्या पत्राप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी समजलं की आपल्याला कशा पद्धतीने पेपर येणार आहे. ओके, सीईटी परीक्षेच्या बाबतीत मी सर्व डिटेल्स तुम्हाला दिलेले होते. 2 तासाचा पेपर, 100 गुणांचा पेपर, त्याच्यामध्ये 4 विषयांना 25-25 गुण, आणि विशेष म्हणजे 25% भाग जो वगळलेला होता, लक्षात ठेवा तुम्ही 10 वीत असताना 25% भाग जो वगळलेला होता त्या वगळल्या भागावर तुम्हाला प्रश्न येणार नाहीत हे पण क्लिअर केलेलं होतं. ओके, समजा एखादा विद्यार्थी इतर माध्यमातून असेल, इतर मंडळाचा असेल, सीबीएसई बोर्ड असेल किंवा अजून आयएससी असे बोर्ड असेल किंवा अजून इतर माध्यमाचे इतर मंडळाचे असतील, तर त्यांना सुद्धा परीक्षा देताना मात्र शुल्क भरावं लागणार आहे. त्यांचे फोटो अपलोड करायचे, त्यांना इतर डॉक्युमेंट अपलोड करायचे. पण आपल्या महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाहीये, आणि कोणत्याही प्रकारची माहिती दुसरी भरायची गरज नाही. त्यांना फक्त तालुका, जिल्हा आणि ईमेल आयडी एवढ्या 3 गोष्टी या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेलेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले अशा कोणत्याही विद्यार्थ्यांनी अद्याप घाबरण्याची कोणतीही गरज नाहीये. मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर खाली प्रिंट हे ऑप्शन येतं. सो प्रिंट या ऑप्शनवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही भरलेल्या फॉर्मची त्या ठिकाणी पीडीएफ मिळते, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. जर स्क्रीनशॉट अजूनही काढला नसेल तर अजिबात घाबरू नका, अजून बोर्डाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना नाही आहेत. त्या सूचना तुम्हाला जेव्हा मिळतील तेव्हा मी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी देणारच आहे. त्यानंतर बघा, पत्र पुढे बोर्डाचं पत्र आलं मित्रांनो, आणि ते पत्र होतं 20 जुलै 2021 पत्र होतं. आणि त्या पत्रापर्यंत त्यांनी क्लिअर म्हटलं होतं या ठिकाणी की काही कॉलेजेस, लक्षात ठेवा, काही कॉलेजेस आत्ता 11वीचे प्रवेश देत आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत अशा पद्धतीने कोणत्याही प्रवेश तुम्हाला देता येणार नाही, कोणत्याही कॉलेजेसला असा प्रवेश देता येणार नाहीये. सीईटी झाल्यानंतर इयत्ता 11वीचे प्रवेश सुरू होणार आहेत याची जाणीव सर्वांनी ठेवा. त्याच्यामुळे इयत्ता 11वीच्या प्रवेशाबद्दल जर तुम्हाला कोणी सांगत असेल, कोणत्या कॉलमधून काही माहिती मिळत असेल की आत्ताच प्रवेश घेऊन टाका, नंतर पुढे प्रवेश मिळणे, तर ते एकदम खोटं आहे. सीईटीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळणार आहेत. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, सीईटीचा सर्व कामकाज पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तोपर्यंत आपली इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया ही संस्थगित स्वरूपात आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, हे जे पत्र होतं मित्रांनो, तुम्हाला बोललो ते 20 जुलैचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला सिलेबस कोणतं येणार आहे ते पण मी आपल्याला सांगितलं. आणि त्यानंतर परत बघा मित्रांनो, एक पत्र या ठिकाणी दिनांक 21 जुलै एक पत्र त्यांनी काढलं, आणि त्या पत्रामध्ये क्लिअरली म्हटलं होतं मित्रांनो की दिनांक 26 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली होती, तथापि तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तुर्त बंद ठेवण्यात आले आहे. लक्षात ठेवा, हे बोर्डाचं पत्र आहे दिनांक 21 जुलै 2021 रोजी बोर्डाने एक पत्र दिलंय मित्रांनो. त्या पत्रात स्पष्ट म्हटलेलं आहे की सीईटीच्या संकेतस्थळावर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती, आणि ती 26 तारखेपर्यंत आपल्याला जी मुदत देण्यात आलेली होती, परंतु तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तुर्त बंद ठेवण्यात आलेलं आहे. सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत केलं जाईल, म्हणजे तुम्हाला माहिती दिली जाणार आहे, अजिबात घाबरू नका. तसेच सदर परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेशा कालावधी दिला जाईल, म्हणजे वेळ दिला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असं पत्र महाराष्ट्र या ठिकाणी राज्य मंडळाने दिनांक 21 जुलै 2021 रोजी काढलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाहीये.
लिंक ओपन हो नको तुम्हाला त्याचं टेन्शन कशाला पाहिजे. त्याची काळजी राज्यमंडळ करणार आहे, त्याची काळजी महाराष्ट्र शासन करणार आहे. तुम्हाला जेव्हा वेबसाईट ओपन होईल तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचे, तोपर्यंत लिंक ओपन होत नाही म्हणून आपण वंचित राहू असं अजिबात विचार करायचा नाहीये मित्रांनो. सो तांत्रिक अडचणींमुळे जे बंद पडलेला भाग होता त्याचे मी तुम्हाला पत्र या ठिकाणी आताच त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे. तुम्हाला वाटतं कोणत्याही प्रकारची अडचण मला वाटतं या ठिकाणी येणार नाही असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आता कोणतीही शंका तुम्हाला असेल तर अजून तुम्ही विचारू शकता. आपल्याला जर काही शंका असेल मित्रांनो तर आपण अवश्य विचारा. पण सीईटीच्या बाबतीत सर लेट फॉर्म फिलिंगमुळे एक्झाम लेट होणार का? येस. या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात ठेवा की आतापर्यंत असं होतं की 26 तारखेपर्यंत फॉर्म भरले गेले असते तर 21 ऑगस्टला परीक्षा झाली असते. कदाचित जर लगेच साईट ओपन सुरू झाली आणि जर तुमचे फॉर्म हे 5 ऑगस्टच्या आत भरले गेले, 5 ऑगस्टच्या आत ते परीक्षेचं कामकाज बाकीचं सुरू आहे ना. 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचं मटेरियल तयार करणं, त्याचे पॅकिंग करणं, त्याचे एमआर सीट तयार करणं सर्व रेडी होणं ते काम सुरू आहे. प्रश्न कुठे राहिलाय? फक्त फॉर्म भरण्याचा प्रश्न राहून गेलाय. सो फॉर्म भरण्याचा जो प्रश्न आहे तो फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली, ती वेबसाईट हँग झालेली आणि त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म भरता येत नाहीये. आणि त्यामुळे तुम्हाला परत त्या ठिकाणी भरपूर अशा प्रकारची संधी आणि वेळ दिला जाणार आहे. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये मित्रांनो. ते फॉर्म भरण्यासाठी हार्डली 1 मिनिट पण लागत नाही. बोर्डच्या आपल्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला 1 मिनिट सुद्धा लागत नाहीये. इतकं सोपं ते काम आहे. पण ती वेबसाईट योग्य पद्धतीने सुरू नसल्यामुळे आपल्याला फॉर्म भरता येत नाहीये. आणि फॉर्म भरता येत नाही म्हणून आपल्याला अजिबात घाबरायची गरज नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याला सीईटी दिलेली काळजी गव्हर्नमेंट घेईलच आणि त्याप्रमाणे त्यांनी नियमितपणे आपल्याशी कम्युनिकेशन केलेलं आहे. त्यामुळे कोणतीही अडचण करायची नाही. मित्रांनो काही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरताना काही काही चुका ज्या केलेल्या मी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की बघा सुरुवातीला बघा मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा आपण त्या वेबसाईटवर जातो तेव्हा तुम्हाला 3 ऑप्शन येतात मित्रांनो. पहिला ऑप्शन असतो की जे विद्यार्थ्यांनी अपियर्ड इन द 2021 एक्झाम असा प्रकारचा असतो. तर आता ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ज्यांना आत्ता निकाल लागला त्या विद्यार्थ्यांनी पहिलाच ऑप्शन निवडायचा आहे. परत सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा आत्ताच निकाल लागला की जाहीर झाला मित्रांनो निकाल तुमचा आत्ता कोविड काळामधला, म्हणजे ज्यांनी मार्च 2021 मध्ये परीक्षा देणार होते आणि आता पास झाले, या विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म भरताना जे 3 ऑप्शन आहेत की बहुत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात तर तुम्ही पहिल्याच क्रमांकावर मोडतात. तर यू आर अपियर ऑन द एक्झाम 2021. दुसरं आहे की द महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टुडंटचं आहे परंतु ते अपियर इन द एक्झाम अदर दॅन 2021, म्हणजे 2021 वेगळ्या वेळेस इतर वर्षी ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना आता या वर्षी 11वीचा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरं ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे अदर बोर्डचे मंडळ, म्हणजे जसे सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी असतील किंवा इतर असतील त्यांच्यासाठी तिसरा ऑप्शन होतो. सो पहिलाच फॉर्म खूप महत्वाचा आहे. ओके प्रमोद कोडी. ओके एक्झाम सेंटर्स. तर मित्रांनो बोर्डाने जनरल माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत एक्झाम सेंटर्स हे निश्चित झालेले नाहीयेत. पण समजा आपलं जर विद्यालय हे ज्या केंद्रावर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते त्याच केंद्रावर आपल्या एक्झाम होतील असं एकंदरीत निश्चित वाटतं आहे. परंतु प्रत्यक्षात आता बोर्ड कोविडच्या काळामध्ये नेमके कोणते केंद्र देतात ते आपल्याला नंतर समजणार आहे. कदाचित त्याच शाळेमध्ये केंद्र असेल की ज्या शाळेमध्ये तुम्ही इयत्ता 10वीला होतात ते सुद्धा केंद्र असू शकतं. कारण कोविडचा काळ आहे, विद्यार्थ्यांची गर्दी कमी करायची, एकत्रीकरण कमी होऊ द्यायचं आहे आणि याच्यासाठी कदाचित तुमची शाळा सुद्धा सीईटी साठी केंद्र असू शकते. कदाचित शाळांची अदला बदल होऊ शकते, कदाचित त्याच तालुक्यातले विद्यार्थी इकडे तिकडे जाऊ शकतात असंही होऊ शकतं. सीईटीची एक्झाम आहे त्याला सर्व काळजी घेऊनच तुम्हाला सर्व कामकाज करावं लागणार आहे. अजून तुमच्या जर कोणत्या शंका असतील तर विचारून घ्या, म्हणजे मग तुमची कोणतीही अडचण राहणार नाही आणि सीईटीच्या बद्दल तुम्ही अतिशय बिंदास राहायचंय. आता अभ्यासाच्या बद्दल बोलूया मित्रांनो. अभ्यास तुम्हाला कोणता करायचा आहे तर रेग्युलर स्टेट बोर्ड तुमच्याकडे पुस्तक आहेत ते कंटेंट तुमच्या तयार असेल तर तुम्हाला तोच अभ्यास करायचे. सर्व एमसीक्यू तयार करून टाका, प्रत्येक विषयाच्या एमसीक्यू तयार करून टाका, गणितासारख्या विषयाचे फॉर्म्युले तयार करा, विज्ञानासारखे विषयांचे जे काही तुम्हाला जे वारंवार एक्झाम्पल सॉल्विंग जे काही दिलेले आहे किंवा जे छोटे मोठे तुमच्या एमसीक्यू आहे ते सर्व सॉल्व्ह करून टाका. येस, तुमचा रेग्युलर अभ्यास आहे, दुसरा वेगळा अभ्यास राहणार नाहीये. तोच अभ्यास आहे की जो आपला स्टेट बोर्डचा अभ्यास आहे. अजून काही शंका? मला वाटतं कोणाची शंका नाहीये. कोणाची शंका असेल तर त्वरित विचारा, नाहीतर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतं की मी आपल्या सर्व शंका दूर केलेल्या आहेत. अजून जर तुमच्या काही शंका असतील तर आम्ही त्वरित विचारा, नाहीतर आपण
लाइव सेशन आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. एनी डाउट्स मित्रांनो? कोविडच्या काळामध्ये आपण दहावीच्या परीक्षा देतानाही आपल्याला अनेक अडचणी आल्यात आणि आता अकरावीच्या प्रवेशासाठी सुद्धा काही अडचणी येत आहेत. येऊ द्या, काही फरक पडत नाही. आपण अडचणीवर मात करावं, आपण अकरावीच्या प्रवेशासाठी आपण आवश्यक असलेली सर्व या प्राप्त परिस्थितीला आपण तोंड देऊन येतो. अकरावीच्या ऍडमिशन पण आपण कम्प्लीट करणार आहोत. हे चॅनल जर आपल्याला जर आवडत असेल, जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुम्हाला वारंवार अशा चांगल्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. आणि काही त्वरितच मी आपल्याला सीटीच्या बाबतीत कसं तयारी करावी त्यासाठी गणित आणि विज्ञानचे तुम्हाला मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहेतच. त्यामुळे तुम्ही अजिबात बाबतीत टेन्शन घेऊ नये. गणित आणि विज्ञानचं तुम्हाला सीटीच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. सो मला असं वाटतं की सीटीच्या बाबतीत सर्व माहिती या ठिकाणी दिली आहे. याच ठिकाणी थांबूया. थँक्यू. गुड बाय.